कधीच घेतलेली नाही, अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा सोयीस्कर जर भारतीय जनता पक्ष अर्थ लावून घेत असेल तर त्याला आम्ही त्यासाठी काही विधानं करतोय असं समजायची गरज. आमच्या पक्षाने प्रो भाजप भूमिका कधीच घेतलेली नाही, अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा सोयीस्कर जर भारतीय जनता पक्ष अर्थ लावून घेत असेल तर त्याला आम्ही त्यासाठी काही विधानं करतोय असं समजायची गरज. काय घ्यायचं तर घेईल, पण मवीमध्ये जे संशयाचं दुःख निर्माण झालंय, राष्ट्रवादीला कोणत्या विधानाने अदानींचा विषय आहे, सावरकरांचा अदानींचा विषय जो आहे, अदानींचा विषय स्पष्ट आहे. लोकसभा विधानसभेत पवार साहेबांनी इतके वर्ष काढली, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या समोर मेजॉरिटी शेवटी निर्णय होतो ही त्यांची साधी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. शेवटी त्यांची चौकशी व्हायला कोणाचा विरोध नाहीच आहे, त्यांनीही सांगितलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे तिच्यामार्फत चौकशी होणारच आहे, त्यामुळं अदानींच्या बाबतीतल्या चौकशीला कोणी विरोध आमच्या पक्षाने केलेला नाही. फक्त जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्यामुळे कितीपत काही गोष्टी हाशील होतील, आपल्या हातात येतील, याविषयी शंका असल्यामुळं पवारसाहेबांनी ते विधान केलेलं आहे. दुसरं सावरकरांची जे भूमिका